कपडे कसे तयार होतात त्यांचा पुनर्वापर कसा करतात त्यांचे पुनर्चक्रीकरण कसे करतात हे आधीच्या पाठात आपण शिकलो कपड्यांमध्ये कोणकोणत्या कारणांमुळे विविधता दिसते ते या पाठात आपण शिकणार आहोत कपड्यांमध्ये विविधता दिसते म्हणजे वेगळेपणा असतो प्रदेशानुसार कपडे बदलतात उदाहरणार्थ कोकणात खूप पाऊस असल्यामुळे तेथील लोक आखूड व सुती कपडे वापरतात सांस्कृतिक आणि भौगोलिक कारणांमुळे कपड्यांमध्ये विविधता दिसते उदाहरणार्थ महाराष्ट्रातील लोक ओरिसातील लोक तामिळनाडूतील लोक यांच्या कपड्यांमध्ये वेगळेपणा असतो भौगोलिक कारणांचा विचार केला तर डोंगरांमध्ये दऱ्याखोऱ्यांमध्ये कातकरी लोक राहतात ते आखूड व कमी कपडे वापरतात कारण त्यांना जंगलांमधून काट्याकुट्यांमधून फिरावे लागते कोळी लोक सतत पाण्यात काम करत असल्यामुळे कमरेला वस्त्र गुंडाळतात व अंगात बंडी किंवा टी शर्ट घालतात बायका गुडघ्याच्या वर लुगडे नेसतात धनगर लोकांना मेंढ्या घेऊन सतत एका गावाहून दुसरीकडे पायी चालत जावे लागते त्यामुळे त्यांचा पोशाख धोतर सदरा व मेंढीच्या लोकरीपासून तयार केलेली घोंगडी असा असतो महाराष्ट्रात पूर्वी बायका नऊवारी साडी नेसत पुरुष धोतर नेसत ते सदरा कोट तसेच पगडी किंवा टोपी घालत वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वापरतात वर्षभर आपण एकाच प्रकारचे कपडे घालत नाही हवामानानुसार आपल्या कपड्यांमध्ये आपण बदल करतो उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये आपण सुती व तलम म्हणजेच पातळ कपडे वापरतो हिवाळ्यामध्ये उबदार व लोकरीचे कपडे वापरतो काही वेळा सण आणि उत्सव साजरे करताना आपण जास्त चांगले नवीन किंवा जरीचे कपडे वापरतो जसजसा काळ बदलला तसा पोशाखामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो आपली आजी व पणजी नऊवारी साडी नेचत होत्या आजोबा व पणजोबा धोतर सदरा कोट उपरणे टोपी किंवा पगडी असा पोशाख करत होते आता आपली आई सहावारी म्हणजे गोल साडी नेसते काही वेळा सलवार कुर्ता किंवा पॅन्ट व शर्टही घालते वडीलही पॅन्ट व शर्ट घालतात तरुण मुले मुली जीन्स टी शर्ट असा पोशाख करतात नवीन फॅशनचे कपडे घालायला सर्वांनाच आवडते सा सारांश कपड्यांमध्ये विविधता असते प्रदेशानुसार लोकांचा पोशाख बदलतो सांस्कृतिक आणि भौगोलिक स्थितीनुसार लोकांचा पोशाख बदलतो वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वापरतात हवामानानुसार वेगळे कपडे घालावे लागतात कपड्यांच्या प्रकारात काळानुसार बदल झालेला दिसतो पारिभाषिक शब्द सांस्कृतिक भौगोलिक काळ दर्याखोरी काटेकुटे कोळी धनगर पगडी सदरा उबदार जरीचे स्वाध्याय रिकाम्या जागी योग्य शब्द घालून वाक्य पूर्ण करा कंस कोळी जरीचे उबदार व लोकरीचे घोंगडी सुती व तलम आपण उन्हाळ्यात टिंबटिंब आणि टिंबटिंब कपडे वापरतो सण आणि उत्सव साजरे करताना आपण टिंबटिंब कपडे घालतो आपण हिवाळ्यात टिंबटिंब आणि टिंबटिंब कपडे वापरतो धनगर लोक मेंढीच्या लोकरीपासून केलेली टिंबटिंब वापरतात टिंबटिंब लोक कमरेला आखूड वस्त्र गुंडाळतात आणि टी शर्ट घालतात चूक किंवा बरोबर ते लिहा काळ बदलला तरी कपड्यांमध्ये कोणताही बदल होत नाही वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वापरतात लोकांच्या पोशाखात कोणतीही विविधता नसते